त्वरित नेमणे आहे. कंप्यूटर ऑपरेटर, फोटोशॉप डिझायनर, एमएससी डॉट नेट, पीएचपी आणि जावा डेव्हलपरची त्वरित नेमणूक करणे आहे. संपर्क साई एंटरप्राइजेस, कॉलेज स्टॉप, मालेगाव. सुरेश निकम, मोबाईल नंबर 79 72 83 40 38. कमलेश रुमाले, मोबाईल नंबर 98 7 54 56 27. बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम बंद असल्यामुळे शिरपूर बुलढाणा येथे दर शुक्रवारी व्यसनमुक्तीबद्दल प्रवचन घेण्यात येते व त्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून देखील भाविक हे मोठ्या प्रमाणात शिरपूर येथे दाखल होत असतात. पण सध्या कोरोनामुळे तो कार्यक्रम बंद असल्याने महाराजांनी सदिच्छा भेट घेण्याचे ठरवले आहे. म्हणूनच त्यांचे दिनांक 16/1/2022 रोजी कळवण तालुक्यात ओझर येथे आगमन झाले. तेथून देवळी, बोरदैवत, वडाळा, चणकापूर येथून दत्तनगर येथे आगमन झाले. त्यावेळी हबप बळीराम महाराज व व्यसनमुक्ती संघटनेचे नाशिक जिल्हा महासचिव श्री गोरख महाराज यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय. त्यावेळी सोनू भंडवे कळवण तालुका सचिव व सदस्य हरिचंद्र पवार, साहेबराव पवार, गोविंद पवार, जयवंत पवार, केशव भोये, प्रकाश पवार, पोपट पवार, दादा मोरे, पांडू भोये, प्रकाश जाधव हे यावेळेला उपस्थित होते. दत्तनगर येथे त्यांनी व्यसनमुक्तीबाबत थोडक्यात प्रवचन केले. त्यांनी सांगितले की आज दारूमुळे तरुण वर्ग व्यसनाधीन होऊन अधोगतीकडे वळला आहे व दारूमुळे बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेषराव महाराज यांनी करोडो तरुणांना व्यसनमुक्तीचे धडे देत दारूपासून मुक्त केले. त्याच वाटेवर त्यांचा वारसा आज संतोष महाराज हे पुढे घेऊन चालत आहेत. दत्तनगर येथील नागरिक त्यांच्या सदिच्छा भेटीने आनंद व्यक्त करत आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रकाश बागुल, अभुणा, कळवण. जे ज्यांनी या कार्याची सुरुवात केली, ज्यांनी हे झाड लावलं आणि आज हे झाड इतकं मोठं झालं की हजारोच काय पण लाखोच काय पण कोट्यवधी लोक आज त्या सब ठिकाणी बसले. 3 कोटी लोकांची दारू सुटलेली, 3 करोड साधी गोष्ट नाही. 35 वर्षाचा काळ गेला. 35 वर्षाच्या काळामध्ये 12 वर्षाने शेषराव बाबांना काम केलं आणि 12 वर्षानंतर आता मी 20 वर्षापासून हे काम करू लागलो. असे 32 वर्ष पूर्ण झाले. तर 32 वर्षामध्ये पूर्ण भारतातून, महाराष्ट्राची गोष्ट करत नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून, गावातून, पण पूर्ण भारतातून लोक, गुजरात असेल, यूपी असेल, एमपी, कर्नाटक, राजस्थान, कन्याकुमारी, भारताच्या कानेकोपऱ्यातून लोक शिरपूरला आले. त्यांनी त्याचा फायदा घेतला. जे वरदान भोलेनाथानं बाबाला दिलं होतं, वरदान असं आहे की जो भी आला त्याची दारू सुटून जाईल. फक्त त्याचं काही प्रत्येपाणी आहे, प्रत्येक असतात. नियम शिवाय कोणती गोष्ट होऊ शकत नाही, काही नियम आहे. पण मात्र जे कट्टर किनारे होते ते सुधारले आणि आपलं दुसरं काय पाहिजे. आता आपण तुम्ही संत मंडळी नाही, पण काही लोक असे असतात, सत्य आहे, काही लोक असे असतात की ज्यांना महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.